महसूल तथा ग्राम विकास राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून फर्दापूर येथे शिवस्मारक आणि भीम पार्क उभारण्यात येत आहे। शिवस्मारक व भीम पार्कच्या कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने आज रविवार रोजी फर्दापूर येथे महसूल तथा ग्राम विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच जिल्हाधिकारी तथा शिवस्मारक निर्माण समितीचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थळ पाहणी करण्यात आली। यावेळी स्मारक उभारणीचे काम गतिमान करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थितीत अधिकाऱ्यांना दिले। यावेळी महसूल तथा ग्राम विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, तहसीलदार रमेश जसवंत, उपविभागीय अधिकारी विजयकुमार मराठे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक मौसमी कोसे, सहायक अंजली बडवे, कनिष्ठ अभियंता पर्यटन प्राधिकरण प्रादेशिक कार्यालयाचे उपअभियंता, नगर रचना विभागाचे सहायक संचालक सुमेघ खरवडकर, सहायक नगर रचनाकार ओम लहाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक बढे, उपविभागीय अभियंता कुशोर मराठे, अजय टाकसा, शाखा अभियंता नितीन राठोड दराडे, आकार कन्सल्टन्सीचे कौस्तुभ कुर्लेकर, भूमापक प्रशांत पवार, फर्दापूर पोलीस ठाण्याचे API अमोल मोरे यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, सिल्लोड तालुका प्रमुख देवीदास लोखंडे, जिल्हा परिषद बांधकाम समिती किशोर बलांडे, सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव, फर्दापूरच्या सरपंच शकिलाबी शेख हुसेन, उपसरपंच हिरा चव्हाण, माजी उपसभापती उस्मान खा पठाण, विजय तायडे, अशोक देशमुख आदींची उपस्थिती होती। औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।